हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट एवर, विच एवर, हु एवर, हुम एवर, वेन एवर, वेर एवर, हव एवर. तर हे शब्द काय आहेत? व्हॉट, विच, हुम, हु, वेन, वेर, हव हे WH फॅमिलीचे शब्द आहेत. तर आपण हे कशासाठी वापरतो? प्रश्न विचारण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण WH फॅमिलीच्या शब्दांना एवर हा शब्द जोडला तर त्याचा काहीतरी वेगळा अर्थ निघतो. वेगळ्या अर्थानं आपण त्याला वापर करतो त्याचा. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचा वापर बघणार आहे, त्याचा अर्थ काय होतो हा बघणार आहे. तर ही रिक्वेस्ट होती सौरभ सलगर यांची. तर त्यांच्या रिक्वेस्टवरून आपण हे व्हिडिओ बनवणार आहेत. हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर पहिला शब्द आपण बघूया की वॉट एवर. वॉट एवर म्हणजे काय? जे काही, काहीही असो किंवा काहीही, वाटेल ते. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे की आपल्याला जर समजा कोणाला परमिशन द्यायची असेल किंवा आपल्याला म्हणायचं असेल की तुला जे करायचे ते कर, तर डू वॉट एवर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय? काहीही किंवा जे ते अशा अर्थानं आपण याचा वापर करतो. आता जर मला समजा असं म्हणायचं असेल की तुला जे आवडेल ते तू कर किंवा तुला जे काही करायचे ते तू कर, आता आपण ज्यावेळेस मराठीमध्ये बोलत असतो की आपण एकाच वाक्याला वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. तुला जे आवडेल ते कर, तुला जे पाहिजे ते कर, तुला जे काही करायचे ते कर. ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्द मराठीमधला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणं शक्य नाही आहे. कोणत्याच लँग्वेजमधला कोणताच शब्द प्रत्येक कन्वर्ट करू शकत नाही. काही वेळेस आपल्याला त्याचा मर्म समजून घ्यायचा असतं, ज्यावेळेस आपल्याला त्याचा काही भावार्थ समजून घेणं गरजेचं असतं. तर या शब्दाचा इंग्लिशमध्ये काय होईल या वाक्याचं? यू कॅन डू व्हॉट एवर यू लाईक, म्हणजे तुला जे काही आवडेल ते तू करू शकतोस, असं वाक्य तयार होईल. आता जर मी असं म्हणलं की तुला जे काही पाहिजे ते कर, माझी काही हरकत नाही, किंवा तुला जे काही पाहिजे ते कर, तर कसं म्हणू शकता? डू व्हॉट एवर यू वॉन्ट, आय डोंट माइंड. तर हे वाक्य कोणतं आहे? इम्पेरेटिव्ह वाक्य आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थ. डू व्हॉट एवर यू वॉन्ट म्हणजे तुला जे पाहिजे ते कर किंवा तुला जे काही पाहिजे ते कर. म्हणजे समोर तुम्हाला व्हॉट एवर आपण या अर्थानं वापर करत असतो. आता जर मी असं म्हणलं की समजा माझा एक मित्र आहे, मी त्याला असं म्हणलं की काहीही हो, मी तुझ्या सोबत असणार आहे, मी तुझ्या बरोबर असणार आहे, मी तुझ्या पाठीशी असणार आहे, काही हो किंवा काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत असणार आहे, तर कसं करू शकतो आपण हे वाक्य? व्हॉट एवर हॅपन्स आय विल स्टँड बाय यू. किंवा असं पण म्हणू शकतो की आय विल बी विथ यू, म्हणजे मी तुझ्यासोबत असणार आहे. आय विल स्टँड बाय यू, स्टँड बाय यू म्हणजे काय? मी तुझ्या पाठीशी असणार, मी तुझ्या बरोबर असणार आहे, असा अर्थ होतो. आता एक तुम्हाला मराठीमध्ये मन माहिती असेल बघा, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं किंवा जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हणतात. मग तेच इंग्लिशमध्ये आपण कसं करू शकतो? व्हॉट एवर हॅपन हॅपन्स फॉर द बेस्ट, म्हणजे व्हॉट एवर हॅपन्स म्हणजे जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं, हॅपन्स फॉर द बेस्ट असं आपण म्हणतो. मग आता हे जर तुम्हाला पास्ट टेन्समध्ये करायचं असेल, झालेली गोष्ट आहे असं दाखवायचं असेल, तर कसं म्हणू शकता? व्हॉट एवर हॅपन हॅपन फॉर द बेस्ट असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण याचा वापर करत असतो. जे काही, जे करायचे ते, जे वाटेल ते, जे आवडेल ते, असं सांगण्यासाठी पण आपण व्हॉट एवरचा आपण वापर करतो. तर दोन नंबर जसं बघणार आहोत आपण की विच एवर. विच एवर म्हणजे काय? कोणताही, जे कोण, जे काही, जे कोणती वस्तू, जे कोणता व्यक्ती, ज्यावेळेस आपल्याला असं बोलायचं असतं त्यावेळेस आपण विच एवर यूज करतो. म्हणजे आपण निर्जीव आणि सजीव दोन्हीबद्दलही आपण विच एवर हा शब्द वापरू शकतो. आणि दुसरा विच एवर आणि व्हॉट एवरमध्ये फरक काय? विच आणि व्हॉट याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, मी तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर फरक असा असणार आहे की विच एवर म्हणजे समजा माझ्याशी एखाद्या ग्रुपमधल्या पर्टिक्युलर वस्तूबद्दल बोलतो आहे मी, तर त्या ग्रुपमधले तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकता. आणि व्हॉट एवरनं काय होतं की फक्त ग्रुपबद्दल नाही तर कोणतंही तुम्ही सिलेक्ट करू शकता. याच्यासाठी आपण विचचा वापर करत असतो. आता जर मी असं म्हणलं की जे काही तुझ्याजवळ आहे ते तुझं आहे, माझं नाही, तर कसं म्हणू शकता?
Whichever you have is yours, not mine. याचा जर दुसऱ्या बाज साईडने आपण विचार केला तर काय होतं अर्थ की जे काही तुझ्याजवळ आहे ते तुझं आहे पण तुझ्याकडे जे नाही आहे म्हणजे दुसऱ्या कोणाकडे जे असेल ते तुझं नाही आहे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे तर हे समजून घेणं गरजेचं आहे मी जर आता असं म्हणलं की शनिवार किंवा रविवार या दोन्हीपैकी एक दिवस जो तुझ्यासाठी बेस्ट आहे जो चांगला आहे तो सिलेक्ट कर तर कसं आपण म्हणू शकतो इदर सॅटरडे ऑर संडे चूज विच एवर डे इज बेस्ट फॉर यू म्हणजे या दोन्हीपैकी संडे किंवा सॅटरडे या दोन्हीपैकी एक दिवस सिलेक्ट कर कोणताही एक दिवस या दोन्हीपैकी सिलेक्ट कर आता याच्यानंतर मी जर आता असं म्हणलं की माझ्याविषयी एक चॉकलेट आहेत एक 10 चॉकलेट आहेत वेगवेगळ्या आहेत पार्ले डेअरी मिल्क वगैरे दुसऱ्या या चॉकलेट आहेत तर 10 चॉकलेट आहेत तर मी काय म्हणतो या 10 चॉकलेटपैकी कोणतीही एक चॉकलेट सिलेक्ट कर तर मी काय म्हणू शकतो टेक विच एवर ऑफ दी चॉकलेट्स यू लाईक म्हणजे या चॉकलेटपैकी तुला जी कोणती आवडेल ती घे तर असं बोलण्यासाठी आपण विच एवरचा वापर करत असतो जी कोणती जे कोणतं म्हणजे जे आपल्याला असं बोलायचं असतं ते सिलेक्ट करण्यासाठी आपण विच एवरचा वापर करत असतो आता याच्यानंतर आपण बघणार आहेत की हू एवर म्हणजे काय जो कोणीही किंवा ज्याने कोण आपण म्हणतो ना की ज्यानं कोण हे केलं आहे त्यानं त्याची भरपाई करावी असं म्हणत असतं किंवा असं म्हणतो की ज्यानं कोण हे केलं आहे त्याला त्याची सजा भेटली पाहिजे तर वाक्य कसं करता येईल आपल्याला हू एवर हॅज डन दिस शुड बी पनिश्ड म्हणजे ज्यानं कोण हे केलं आहे त्याला काय सजा झाली पाहिजे किंवा जो कोणी असेल हे करणारं त्याला सजा झाली पाहिजे असं आपण वेगवेगळे मराठीमध्ये बोलतो पण हे आपल्याला समजणं गरजेचं आहे प्रत्येक शब्द हा इंग्लिशमध्ये त्याच ह्यानं आपण वापरू शकत नाही फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की मराठीमध्ये जो बोलला जाणारं वाक्य आहे तेच आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो हे समजून घ्यायचं आहे तर आता याच्यानंतर मी जर आत्ता असं म्हणलं मी जर आता असं म्हणलं की जो कोणी माझ्याकडे पहिल्यांदा येईल मी त्याला चॉकलेट देईल असं म्हणतो ना आपण घरामध्ये असेल लहान मुलं जर खेळत असेल तर आपण त्यांना म्हणत असतो बघा कधी की जो कोणी माझ्याकडे पहिल्यांदा येईल त्याला मी चॉकलेट देईल तर काय म्हणू शकतो हू एवर कम्स फर्स्ट टू मी आय विल गिव्ह हिम अ चॉकलेट गिव्ह हिम अ चॉकलेट याचा अर्थ असा आहे की एक चॉकलेटचं पाकिट किंवा चॉकलेटचं एक आपण एक एक चॉकलेट असं विकत आणतो ना ते ॲक्च्युअली हे चॉकलेट अनकाउंटेबल नाऊन आहे त्याच्यामुळे सांगितलं की मी एका पर्टिक्युलर पाकिट वगैरेबद्दल बोलतो आता याच्यानंतर आता आपण असं म्हणतो ना जो कोणी शेवटी जाईल त्याने लाईट बंद करणे आणि दरवाजा बंद करणे लॉक करणे असं आपण म्हणत असतो तर कसं म्हणू शकतो हू एवर लिव्ज लास्ट प्लीज टर्न ऑफ द लाईट अँड लॉक द डोअर म्हणजे जो कोणी शेवटी जाईल त्याने काय लाईट बंद करणे आणि लॉक करणे जो कोणी या अर्थाने आपण वापर केला तर अशा पद्धतीने आपण याचा वापर करत असतो आता होम सो एवर आता होम सो एवर आणि हू एवर याच्यामध्ये फरक जास्त काही नाही आहे फरक एकच आहे की होम सो एवर किंवा होम एवर हे जे शब्द आहे त्याचा काय आपण ऑब्जेक्टमध्ये वापर करत असतो आता ऑब्जेक्ट कुठला भाग येतो मग सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब नसेल तर मेन वर्ब त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो ऑब्जेक्ट जे काही भाग असतो नंतर त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो त्या भागामध्ये येणारा शब्द म्हणजे कोणता ऑब्जेक्टचा पार्टमधला शब्द असणार आहे तर मग आता जर समजा असं म्हणलं की तू ज्याला सिलेक्ट करशील त्याला मी माझ्यासोबत घेईल किंवा तू कुणालाही सिलेक्ट करशील त्याला मी माझ्यासोबत घेईल तर वाक्य कसं होईल आय विल टेक विथ मी हुम सो एवर यू सिलेक्ट किंवा हुम एवर यू सिलेक्ट आता तुम्ही म्हणता की हुम सो एवर आणि हुम एवर याच्यामध्ये काही फरक आहे तर नाही काहीही फरक नाही आहे तर इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हॉट एवर हू एवर सो एवर जे काही शब्द आहेत याच्यासोबतच आपण हुम सो एवर हू एवर व्हॉट सो एवर हू सो एवर हे जे शब्द आहेत ते सारखे आहेत हू सो एवर आणि हू एवर याची मी तुम्हाला लिस्ट देतो हे सर्व शब्द एकाच एकमेकाच्या जागेवर रिप्लेसेबल आहेत आपण एकाच्या जागी दुसरा शब्द वापरू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर ही लिस्ट आहे
या लिस्टनुसार तुम्ही याच्या जागी याचा दुसरा शब्द वापर करू शकतो. आता याच्यानंतर दुसरा शब्द बघणार आहोत की व्हेअरएवर. व्हेअरएवर म्हणजे कुठेही, जिथेही, वाटेल तिथे, जिथे तिथे, या अर्थानं आपण याचा वापर करत असतो. आता मी जर असं म्हणलं की तुला जिथं आवडेल तिथं तू बसू शकतो, किंवा जिथं आवडेल तिथं बसू शकतो, तुला जिथं वाटेल तिथं तू बसू शकतो असं म्हणत असतो आपण, तर वाक्य कसं करू शकतो? यू कॅन सिट व्हेअर एव्हर यू लाईक, म्हणजे तुला जिथं आवडेल तिथं बसू शकतोस, किंवा तू कुठेही बसू शकतोस. यू कॅन सिट एनिवेअर असं पण म्हणू शकतो. मग व्हेअर एव्हर याचा आपण वापर करू शकतो की यू कॅन सिट व्हेअर एव्हर यू लाईक. आता जर मी असं म्हणलं की मी जिथं जिथं गेलो तो तिथं तिथं आला, तर कसं म्हणू शकतो? व्हेअर एव्हर आय वेंट ही फॉलोड मी, म्हणजे जिथं जिथं मी गेलो तिथं तो माझ्या पाठीमागं आला. आता यालाच मी असं बी करू शकतो, ही फॉलोड मी व्हेअर एव्हर आय वेंट, ही फॉलोड मी व्हेअर एव्हर आय वेंट. याच्यामध्ये फरक काय पडतो की ज्यावेळेस आपण व्हेअर एव्हर हे वाक्य आपण यानं सुरुवात करतो, त्याच्यानंतर ते वाक्य थोडं कम्प्लीट झाल्यानंतर आपण कॉमा देतो आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही वाक्य आहे ते कंटिन्यू करतो, एवढाच फरक आहे. मी आता असं म्हणलं की मी जिथं जाईल तिथं तो येतो, किंवा तिथं तो येईल, तर कसं वाक्य होईल? व्हेअरएव्हर आय गो ही विल कम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो. आता तुम्हाला असं वाटेल मी काय म्हणलं की जिथं मी जाईल तिथं तो येईल, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की भविष्यकाळाबद्दल बोलतो, पण नाही, मी भविष्यकाळाबद्दल बोलत नाही. आपण अशा पद्धतीनेच बोलत असतो, कंडिशन वाक्य जे आहेत अशा पद्धतीनेच बोलले जातात की जिथं मी जाईल तिथं तो येतो. मग दोन्हीही आपलं तुम्हाला भविष्यकाळामध्ये वाटतं. जे पहिलं आपण जे वाक्य बोलणार आहेत ते काय सिम्पल प्रेझेंटमध्ये असणार आहे, आणि दुसरं जे वाक्य बोलणार आहे ते आपण फ्युचरचा विल शब्द हे वापरून वाक्य तयार करू शकतो. तर मग आता याच्यानंतर आता मी काय म्हटलं, जेव्हा केव्हा, जेव्हा जेव्हा, वाटेल त्या वेळेस, या शब्दांचा वापर करायचा झाला तर आपण कशाचा वापर करू शकतो? व्हेनेवर. मग मी जर असं आता असं म्हणलं की तुम्हाला जेव्हा माझे व्हिडिओ बघा वाटतील तेव्हा तुम्ही बघू शकता, तर वाक्य कसं करू शकतो? व्हेनेवर यू वॉन्ट, किंवा व्हेनेवर यू लाईक, म्हणजे तुम्हाला जेव्हा आवडेल तेव्हा. व्हेनेवर यू वॉन्ट, जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा. यू कॅन वॉच माय व्हिडिओज, माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मग हे वाक्य दोन्ही पद्धतीने होतं, यू कॅन वॉच माय व्हिडिओज व्हेन एव्हर यू वॉन्ट, असे आपण हे वाक्य तयार करू शकतो. मग आता मी जर समजा असं म्हणलं की जेव्हा मी तिच्याकडे बघतो तेव्हा ती मला स्माईल देते, तर वाक्य काय होईल? व्हेन एव्हर आय लुक ॲट हर शी स्माइल्स. किंवा असंही आपण याचा अर्थ काढू शकतो की जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे बघतो तेव्हा तेव्हा ती स्माईल देते, जेव्हा जेव्हा असं म्हणतो मी. तर आता याच्यानंतर आता आपण काही वेळेस असं वाटतं बघा की एखाद्या व्यक्तीला वगैरे बघितल्याच्यानंतर असं वाटतं की जेव्हा जेव्हा मी तुला बघतो तेव्हा तेव्हा मला माझ्या भावाची आठवण येते, तर हे वाक्य कसं आपण तयार करू शकतो? व्हेन एव्हर आय सी यू आय रिमेंबर माय ब्रदर, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता जर समजा आपण असं पण विचारू शकतो एखाद्या वेळेस की समजा तुम्हाला तुमच्या वडिलांना काम करायला सांगितलं आहे आणि ते काम त्यांनी आजच संपवायला सांगितलं, ते काम आज संपवायचं होतं पण ते काम संपणार नाही तुम्हाला असं वाटलं, मग तुम्ही त्यांना असं विचारू शकता की विल इट बी ओके इफ आय डू इट टुमारो, म्हणजे हे ओके राहील का तुम्हाला की मी काम उद्याच्याला केलं तर? मग ते असं उत्तर देऊ शकतात की शुअर व्हेन एव्हर यू, व्हेन एव्हर म्हणजे जेव्हा तुला वाटेल तेव्हा फिनिश कर, असा याचा अर्थ होतो. मग आता याच्यामध्ये आपण हा वापर बघितला, मग हाऊ एव्हर. आता हाऊ एव्हरचा अर्थ काय होतो? कसंही, कितीही, तरीही. आता याचे वेगवेगळे तीन अर्थ आहेत आणि तीन आपण अर्थाने याचा वापर करू शकतो. मी काय म्हणलं? कसंही, कसंही या अर्थाने आपण याचा वापर बघूया. की मी काय म्हटलं की यू शूड सॉल्व दिस प्रॉब्लम हाऊ एव्हर यू कॅन, म्हणजे तू हा प्रॉब्लम सॉल्व केला पाहिजे. हाऊ एव्हर यू वॉन्ट किंवा हाऊ एव्हर यू कॅन, म्हणजे ज्याही पद्धतीनं तुला करावं वाटेल सॉल्व, किंवा ज्याही पद्धतीनं तू सॉल्व करू शकतोस त्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम तू सॉल्व करायला पाहिजे. तू कोणती मेथड वापरतोस,
काय वापरतोस याच्याशी काय संबंध आहे, मला प्रॉब्लेम सॉल्व करून पाहिजे. यू शूड सॉल्व प्रॉब्लेम, म्हणजे तू प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजेस, तू कसाही कर मग. तर अशा पद्धतीने आपण याचा वापर करतो. अजून एक वाक्य बघूया की मी काय म्हणलं की तुम्ही त्याच्यासंग कसंही वागा, त्याला त्याचं वाईट वाटत नाही. तर वाक्य कसं होईल, हाऊ एव्हर यू बिहेव विथ हिम ही विल नॉट फील बॅड. आता याच्यानंतर आपण वाक्य बघूया की कितीही, या अर्थानं आता जर मी असं म्हणलं की इंग्लिश शिकणे हे खूप अवघड आहे, तर त्याच्यावर तुम्हाला असं म्हणायचं आहे की इंग्लिश कितीही शिकायला अवघड असेल तरी आम्ही शिकणार आहेत. तर वाक्य कसं करू शकतो, हाऊ एव्हर डिफिकल्ट इट इज टू लर्न इंग्लिश आय विल लर्न, असं वाक्य आपण तयार करू शकतो. आता तिसरा जो अर्थ आहे तरीही, या अर्थाने तरीही म्हणजे आपल्याला विरोधाभास दाखवायचा आहे. एखादी गोष्ट चांगली आहे किंवा कोणीतरी जास्त पैसा कमवतो पण तरीही तो महिन्याच्या शेवटी पैसे दुसऱ्याकडनं मागतो, हे दाखवायचं. म्हणजे काय, एवढा पैसा कमवतोय तो, समजा मला असं म्हणायचं की एकजण 50,000 रुपये महिन्याला कमवतो पण महिन्याच्या शेवटी तो काय दुसऱ्याकडनं पैसे घेतो, तर कसं आपण सांगू शकतो की वाक्य कसं तयार करू शकतो, ही अर्न्स 50,000 रुपीज अ मंथ, म्हणजे एका महिन्याला तो 50,000 रुपये कमवतो, हे वाक्य कम्प्लीट झालं. आता विरोधाभास दाखवण्यासाठी हाऊ एव्हर कॉमा ही बॉरोज मनी ॲट द एंड ऑफ मंथ, म्हणजे तो महिन्याच्या शेवटी काय पैसे दुसऱ्याकडनं उसने घेतो, बॉरो करणं म्हणजे उसने घेणे. तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. तर अशी आशा करतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व हे समजलेलं आहे, सर्वांचा वापर हवेवर हुएवर वेणेवर वाटेवर जे काही शब्द आहेत यांचा तुम्हाला अर्थ समजलेला आहे, आणि सौरभला जी माहिती पाहिजे होती तीच माहिती मिळालेली आहे अशी मी आशा करतो. जर समजा काही समजलं नसेल, काही अजून दुसऱ्या एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अशीच प्रॅक्टिस करत राहा.